हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे सजबाई दीप्स आणि आजची आपली रेसिपी आहे आमरस इथे मी एक डझन रत्नागिरी हापूस आंबा घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता विशेषतः आंबा गोड असणं जास्त महत्त्वाचं आहे तर इथे मी आंबा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून आंबा हा अशा पद्धतीने सेल करून घेतला आहे जेणेकरून त्याचा रस जो आहे तो पटकन आपल्याला काढता येईल चला तर मग अशा या पद्धतीने आपण आंब्याचा पूर्ण रस आपल्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ठीक आहे ही आमरस करण्याची खूप पारंपरिक पद्धत आहे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस लाईट मिक्सर या गोष्टी उपलब्ध नव्हत्या तेव्हा प्रत्येक घरातील महिला याच पद्धतीने आमरस करत असे या पद्धतीने आम्बरस करायला थोडा टाइम लागतो परंतु या पद्धतीने केलेला आमरस हा चवीला एक नंबर असतो अस्सल आमरसाची जर चव आपल्याला घ्यायची असेल तर या पद्धतीने आमरस करणे गरजेचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी पूर्ण रस काढून घेत आहे आपल्या आंब्यांमधला तर अशा पद्धतीने मी सर्व आंब्यांमधला रस इथे काढून घेणार आहे आंबा म्हट की डोळ्यासमोर पहिल्यांदाच आंबरस येतो तर आंबरस या पद्धतीने आपण आता करणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी आपल्या आंब्यातला जो गर म्हणा किंवा रस म्हणा काढून घेतलेला आहे आणि इथे जी आंब्यातली कोय आहे ती पण या पद्धतीने आपण तिचा गर व्यवस्थित काढून घेणार आहोत आणि हो जे गर काढून आंब्याच्या साली किंवा कोय ज्या राहतात त्यांना आपण एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन त्यातलाही जो आंब्याचा रस किंवा गर आहे तो व्यवस्थित काढून आपण आमरसात मिक्स कर इथे मी आमरसात दूध किंवा पाणी ॲड करणार नाही आहे मी केवळ आंब्याच्या रसापासूनच हा आमरस बनवणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये दूधही ॲड करू शकता इथे आपल्या सर्व आंब्यांमधला रस काढून झालेला आहे तसेच तसेच मी कोळी आणि साली यांच्यामधलाही रस काढून घेतलेला आहे जो की मी आता या आमरसामध्ये ॲड करणार आहे इथे आपला सर्व आंब्यांचा रस काढून झालेला आहे आता आपल्या आमरसामध्ये आपण जे कोळी आणि सालींचा रस घेतला होता तो आता इथे मी ॲड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता पहा इतकी मस्त असा आपला आमरस तयार झालेला आहे इथे घट्ट दाटसर आमरस झालेला आहे आता यामध्ये थोडीशी पिठी साखर साखरेमध्येच मी थोडंसं सा मीठ आणि वेलची दळून घेतलेलं आहे की या पद्धतीने आपण आमरसात मिक्स करूयात आमच्या घरी अशाच पद्धतीने केलेला आमरस सगळ्यांना आवडतो कारण मिक्सरला फिरवला तर तो एकदम प्युरीसारखा होतो परंतु अशा पद्धतीने केला तर आपल्याला आमरस नुसता पिल्यासारखा नाही तर खाल्ल्यासारखाही वाटतो हा तर किती छान असा आमरस आपला इथे तयार झालेला आहे रंगही सुरेख आलेला आहे अगदी दाटसर आहे तर आता तर इथे मी रसामध्ये एक आंब्याची कोळी घालत आहे त्यामुळे आपला आमरस जास्त वेळ फ्रेश राहील एक तासभर हा आमरस मी फ्रीजला ठेवून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता की आमरसाचा कलर किती सुंदर आलेला आहे तर आता मी थंडगार आमरस सर्व करत आहे तर इथे मी एका काचेच्या बाउलमध्ये सर्व केला आहे त्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात चला तर मग इथे आपला पारंपरिक पद्धतीचा आमरस रेडी झालेला आहे पिण्यासाठी तुम्हाला ही माझी ही अमरसाची पारंपरिक पद्धतीची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा असेच सोपे आणि साधे रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय